आणि यानंतरची बातमी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भातल्या सुनावणीविषयी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. 92 नगर परिषदांमधील ओबीसी राजकीय आरक्षण, थेट नगराध्यक्ष निवड यासंदर्भातली प्रकरणं सर्वोच्च न्यायालयामध्ये अजूनही प्रलंबित आहेत. यासंदर्भातला निर्णय आज अपेक्षित आहे. तसंच शिंदे सरकारनं बदललेल्या प्रभाग रचनेला कोर्टाची मान्यता मिळणार का याकडेही राज्यकर्त्यांचं लक्ष लागलंय. आज सुप्रीम कोर्टाच्या पटलावरती ही याचिका पहिल्या क्रमांकावरती आहे, त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. अमेय राणे यासंदर्भातले अपडेट आपल्याला देतील. अमेय, स्वराज्य संस्था आणि आगामी नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं आजची सुनावणी अतिशय महत्वाची आहे, कारण की सर्वोच्च न्यायालयानं नुकतंच ज्या ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील दाखवलाय, परंतु राज्य सरकारनं अद्याप त्यासंदर्भातली कुठलीही अधिसूचना किंवा अध्यादेश जो आहे तो जारी केलेला नाहीये. तेव्हा लागू झालेलं हे आरक्षण तात्काळ लागू होणार का आणि आगामी नगरपालिका तसेच महानगरपालिका निवडणुकीत त्याचा फायदा उमेदवारांना मिळणार का, प्रभाग रचनेत मिळणार का, हा सवाल अजून अनुत्तरित आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार म्हणजेच सध्या जे शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आहे, त्यांनी महाविकास आघाडीने घेतलेला मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा फेरविचार जो आहे तो पुन्हा एकदा करावा आणि सध्या जी पुन्हा एकदा कमी केलेली प्रभाग संख्या आहे ती वाढवून पुन्हा करावी जी महाविकास आघाडी सरकारनं केलेली, त्या दृष्टीनं सुद्धा ही मागणी या सुनावणी दरम्यान येणार आहे. तेव्हा आगामी महापालिका निवडणूक आणि नगरपालिका निवडणूक यांच्या दृष्टीनं आजची सरन्यायाधीशांपुढची सुनावणी ही काही महत्वाची ठरू शकते. अमेय धन्यवाद, या संदर्भातले अपडेट आम्ही आज दिवसभरामध्ये तुमच्याकडून घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.